दर्शन योग्य जीवन आहे, त्याला दर क्षणाला माहित होतं भगवंत माझ्याकडे पाहतोय, त्याला दर्शन म्हणतात. कशाला म्हणतात दर्शन? त्या क्षणी त्याला हे स्मरण असलं पाहिजे की या क्षणाला भगवंत माझ्याकडे पाहतोय, हे दर क्षणाला ज्याला आठवण येते त्याला म्हणायचं दर्शन. असं दर्शन जो घेतो तो क्षणभर घेतलं तरी आपलं दर्शन नसतंच म्हणे महाराज. आपण काय दर्शन घेणारी माणसं आहेत का? सगळं प्रदर्शन. सांगत होतो आपल्याला भगवंताला शरीर नाही आवडत महाराज, त्याला शरीराची काही गरज नाही आहे, तो फक्त अंतरंग पाहत. जसं ते डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तो पहिलं ब्लड घेतो आणि ब्लड घेऊन त्या ब्लडमध्ये याला किती बाधा झालेली आहे ना, जसं तो रक्त घेऊन पाहतो तसा हा अंतरंगातली गोडी घेऊन पाहतो असं म्हणतो. अंतरीची घेतो गोडी वाहे जोडी बाबाती, वाहे जोडी बाबाती, वाहे जोडी बाबाती. टाळ्या वाजवा त्यांच्या असं अचानक बोट करून म्हणायला लावणं आणि एवढं गोड म्हणणं तसं अवघड आहे ना. पण छान विढाला विढाला. भगवंताकडे आपला आजार तपासण्यासाठी जर काय पाहिलं जसे अंतरीचे घेतो गोडी पाहे जोडी भावाचे, अंतकरण पाहतो महाराज. आपण परमार्थ करत असताना आपल्या अंतकरणाकडे खूप खूप लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला फक्त वरून शर्ट कडक लागतो, कडक कपडे इंदुरीकर म्हणत असत त्यांचं वाक्य माझं, त्यांना शोभतात आपण कशाला घेत, त्यांचं वाक्य सांगतो त्यांनी एवढे वापरले तर आपण एखाद, ते असं म्हणतात कडक कपडे आणि लाख लपडे. आता वरून शर्ट कडक घालायचा, आत बनियन म्हटलं सगळं मळकच. आता आत बनियन जर मळक असेल तर त्या बनियनच्या आतलं किती मळक असेल आणि ते कशाने धुवायचं, कधी धुवायचं? वा एक लक्षात ठेवा सज्जन हो, फुगा उंचीवर जातो ना तो बाहेरच्या हवेने नाही जात, त्याच्या आतल्या हवा, आतली हवा त्याला वरती नेत असत. खडबडीत रस्त्यावरूनही चालता येईल माणसाला पायात बूट नसले तरी, खडबडीत रस्त्यावरून चालता येईल पायात बूट नसले तरी त्याला चालता येईल, पण डांबरी रस्त्यावरून चालत असला आणि बुटात एक छोटा जरी खडा असला नाही चालता येत. बुटातला खडा फार मारक आहे, तो अडथळा आहे. ज्याला बुटातला खडा काढता आला ना त्याचं जीवन सुंदर आहे. तुम्ही आम्ही जीवनभर या ठिकाणी चेहरा साफ करण्याच्या ऐवजी आरसा साफ करणारी माणसं आहेत. त्याच्याही अलीकडे चेहऱ्याच्याही आतमध्ये जायचंय खरं तर. काही म्हणतील आम्ही चेहरा पाहतो ना आरशात. गालिब नावाचा एक शायर आहे, तो फार छान लिहितो. उम्रभर गालिब यही गलती करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. जीवनात माझ्या चूक झाली, धूळ होती कशावर? चेहऱ्यावर. आणि मी आरसा साफ करत होतो. इधर गया मैं उधर गया, यहा गया मैं वहा गया, कुछ नाही पाया. मैं यहा गया मैं वहा गया, इधर गया मैं उधर गया, कुछ नहीं पाया, लेकिन भीतर गया लगता है आज तर गया. जीवनातलं तरण इथं आहे महाराज. आणि ज्याला हे कळालं ना की भगवंताला अंतकरण लागतंय. आदमी तो चेहरा सजाता है जिस पर लोगों की नजर होती है. कशासाठी चेहरा सजवतो तुम्ही? आम्ही फक्त लोकांनी पाहावं म्हणून, काय दुसरा उद्देश आहे? आदमी तो चेहरा सजाता है जिस पर लोगों की नजर होती है, लेकिन अपने दिल को नहीं सजाता जिस पर भगवान की नजर होती है. अरे ज्याच्यावर त्या भगवंताची नजर आहे ना ते सजवावं महाराज. भगवंत घरी येऊन उपचार करतात जे आजार असतील त्याच्यावर, जो रोग असेल त्याच्यावर भगवंत मुक्त उपचार करतात अभंगाच्या दुसऱ्या. रोग ऐसे दावे वल्ली,
जावे वल्ले रोगाइस 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 रोगाई से जावे बल्ले रोगाई से जावे बल्ले जाने जाने बागात रोगाई से जावे बल्ले जाने जाने बागात ओ जाने झाली बागाते जाने झाली बागाते जाने झाली बागाते रोगा ऐसे जावे वल्ली 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 जाने जाने मारे ओ जाने जाने मारे जसा रोग असेल तसी वल्ली भगवंत देतात. भगवंताला एकदा का ते जीवन आवडलं महाराज कसाही रोग असू द्या. जटिल असणारे अंतकरणातले सगळे रोग दूर होण्यासाठी भगवंत अचूक अशी वल्ली या ठिकाणी देतात. अनेक चरित्र आपल्या समोर आहेत. रणांगणावर अर्जुनाने सगळं सैन्य पाहिल्याच्या नंतर खूप मोठी बाधा तयार झाली अंतकरणात. ऐसे गोत्रचे दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुन तिये वेळी अवलो केले. पाहिलं महाराज पाहिल्याच्या नंतर तो अर्जुन सामान्य नव्हता. जेने संग्रामी हरू जिंतीला निवात कवचाचा टाऊ फिडिला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. एका क्षणात त्याला मोहरूपी बाधा झाली. बघा पण भगवंत तिथंच होते. जीवन आवडलेलं होतं. सतत हरिनामाचा काढा घेणारं ते जीवन आहे. श्रीकृष्ण श्रीकृष्ण ज्यांच्या रोमारोमातून येत होत अशा अर्जुनाच्या जीवनात सुद्धा एक जटिल बाधा निर्माण झाली. तिचं नाव मोह आहे. मोह वाईट असतो महाराज, खूप वाईट आहे. मी सांगितलं सुरुवातीलाच, मी माझ्याच्या संबंधाने सुद्धा वास्तविक पाहता हा आजार निर्माण झाल्याच्या नंतर भगवंताने अंतकरणातली ही बाधा किती अचूक ओळखावी बघा ना. अंतर्भाव तू जाणे. अर्जुनाच्या मनात त्या अंतकरणात कोणती बाधा निर्माण झाली अचूक ओळखलं की याला मोह झालेला आहे. आणि मोह घालविण्यासाठी एक वल्ली भगवंताने दिली रोगाईशा. त्या वल्लीचं नाव आहे गीता. ती गीता घेतली आपलं ती वल्ली घेतली अर्जुनाने महाराज. ती वल्ली घेतल्याबरोबर धनुष्य टाकून दिलेला अर्जुन तरतरीत झाला. गलित गात्र झालेला अर्जुन या ठिकाणी पुन्हा तरतरीत होऊन धनुष्य उचलन करिष्य वचनम तव. सांगा देवा काय त्या वल्लीची ताकद होती महाराज. आपल्यासारखं असतं तर काही देत बसला असता दुसरंच. आपलं घेतच कोण म्हणा पण भगवंत होते महाराज. अचूक अशी वल्ली या ठिकाणी दिली. आजही जगाच्या पाठीवर तशी वल्ली अजून कोणाला देता आली नाही. आणि म्हणून तुकोबराय सांगतात एकदा का ते अंतकरण भगवंताला आवडलं मग जीवन जगत असताना या सगळ्या बाधा. मोह म्हणजे काय सामान्य का महाराज. मोहाश्य महात्म्य मध्यम सर्व दुःख. हा आपल्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या दुःखाला कारण काय असेल. ती मंदोदरी रावणाला बऱ्याच वेळा हे सांगत होती माझ्यापेक्षा सीता कशाने श्रेष्ठ नाही. न कुलेन न दक्षिणेन
न कुलेन न दक्षिणेन मया धिकावा तुल्य, माझ्या बरोबरीची सुद्धा नाही असं म्हणायचे. तत्तु मोहान, म्हणजे त्याला तुला मोहामुळक कळना म्हटलं. जीवनात मोहाचं महात्म्य असं आहे. बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकी जय अमृताचा गिळीता गळाळा, तोडीला परशु बांधिला गळा, शुक्तिकाला भे. हा म्हणजे जीवनामध्ये अमृताचा घोट थुंकून द्यावा, म्हणजे टाकावा, आणि मृगजळाच्या मागे जावं असं आहे. आणि कधी फसवील मोह सांगता येत नाही महाराज. एक जणाच्या शेजारी एक शेजारी राहायला आला, आणि तो शेजारी राहायला आलेला म्हटला भांड देता का पाणी आणण्यापर्यंत, शेजार धर्म आहे. तो म्हटला घेऊन जा. त्याने भांड नेलं, पाणी आणून झाल्याच्या नंतर त्याने एका भांड्याचे दोन भांडे दिले त्याला. तो म्हटला माझं तर एकच भांडं होतं. तो म्हटला नाही, माझ्या घरी भांडं आणलं ना की भांड्याला भांडं होतं म्हटलं. आता याला असं वाटलं एकाचे दोन मिळालेत, भांड्याला भांडं होऊ नाही तर तिकडे काही होऊ, दोन घेतले ना बसलं. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला, म्हटला होते पाणी आणायचं होतं भांडे द्या ना. तो म्हटलं एक पाहिजे का दोन. तो म्हटलं दोन द्या. याने दोन नेले, दुसऱ्या दिवशी चार आणून दिले. हे वाटच बघायला लागलं कधी येतं हे भांडं न्यायला. तो परत आला, म्हटला हो भांडे. तो म्हटलं घेऊन जा. त्याने घरातले दिले आणि हे दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा वाट पाहतो असतानाच, कधी भांडे न्यायला येतो असं त्याच्या लक्षात असताना त्याने पाहुण्यांची सुद्धा गोळा करून आणली होती. टेम्पो लावूनच पाठवून द्या म्हणला, आपल्याकडे डबल भांडे येतात. हा आला, म्हटला भांड. तो म्हटला टेम्पोच भरून ठेवला आहे, तुम्हाला नाही द्यायचे मग कोणाला द्यायचे. त्याने जेस्ट तसा टेम्पो लोड केला आणि गेला, पुन्हा आलाच नाही महाराज. हे बसलं बोंबल दोन दोन हाताने, आलंच नाही. ते टेम्पो भरून घेऊन गेलो. आपली नाही ना, म्हणलं पाहुणे रवळे तर गेली आपली. ते पाहुणे रवळे फोन करून म्हणजे भांड्याचं काय झालं कोणाच टेक, तू म्हणजे शांत राहा जरा 4-6 महिने. इकडं मनातले मनात असलं दात खड्या खायचं, कधी भेटतंय कोणाच ठेव. ते भेटलं वर्षभराने, भेटल्याच्या नंतर धावूनच गेला ना. काय म्हणला कळतं का तुला शेजार धर्म, भांडे दिले राव म्हणला, खुशाल घेऊन गेला. त्याने असलं विचित्र तोंड केलं. काय करणार म्हटलं राव, इतके विचित्र साथ आली. एक दिवस तुमचे भांडे घेऊन गेलो आणि ती साथ आली, सगळे भांडे मरून गेले म्हणाल. ते पुन्हा धावलं, अरे भांडे कुठं मरत असतात का, काही सांगतो भांड्याला मरण नाही. तो म्हटला आज कळतं का तुला भांड्याला मरण नाही, आणि भांड्याला भांडे होतं ते नाही कळलं का म्हटलं. तेव्हा गोड लागलं तुला भांड्याला भांडे होत आहे म्हटल्यावर. तो म्हटलं एकाचे दोन मिळाल्यावर येतं कळत नाही. लाभ झाला ना महाराज, लोभ झालाच, आणि लोभ झाला की विचार संपला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खऱ्या अर्थानं मोहरूपी बाधा जर आपल्याला दूर करायची असेल तर त्यासाठी भगवंताची शरणागती, आणि तीच वल्ली आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तुकोबराय सांगतात भगवंताच्या या वल्लीचा गुण खूप. आता अनेक बाधा आहेत, माझ्याकडे वेळ राहिला नाही, पण ती साधक मंडळी तुकोबरायला म्हणते एवढ्या जबरदस्त वल्ली, गीतेसारखी वल्ली. या ठिकाणी भगवंत पाहिजे तसा उपचार काय घेतलं या सगळ्यांकडून, म्हटले काही घेतलं नाही. अभंगाच्या तिसऱ्याच्या मेदिरू काले तुमोले, मेदिरू कावे तुमोले, मेदिरू कावे तुमोले, मेदिरू कावे तुमोले. Oh,
ದ್ರವ್ಯವಲ್ಲಿ सगळे कशाच्या बदल्यात करतात तर तुकोबाराय सांगतात पैसे नाही द्यावे लागत मोल नाही द्यावं लागत फक्त प्रीती करावी लागते जीवनामध्ये ज्याला प्रेम करता आलं भगवंताची भक्ती भावपूर्ण अंतकरणाने करता आली त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ते अलंकृत जीवन त्या भक्तांना अनुभवता आलं आपणा सर्वांना माहिती आहे सज्जन हो की ते अलौकिक असणारं प्रेम खऱ्या अर्थाने भगवंताच्या चरणावर वाहिलेलं ते प्रेम इतकं गोड होतं की भगवंताने आपलं सगळं वैभव आणि मोठेपण सोडून देऊन कोणतीही भूमिका त्यांच्यासाठी करावी विसरला तो सगळं काही केवळ हरी आला तो हाती आला संतांच्या तर कशाच्या बदल्यात फक्त प्रेमाच्या बदल्यात आणि म्हणून आपल्यालाही प्रेम करावं लागणार आहे आणि ते देवानेच दिलेलं आहे ना महाराज का उगीच करंटेपणा करायचं प्रेम देवाचे देणे देहभाव जाय जेने देवानं दिलेला असून सुद्धा आपण त्याच्यात कंजूषपणा करतो कशावर प्रेम करतो माणूस सांगा बरं गावावर प्रेम करत नाही भावावर प्रेम करत नाही देवावर प्रेम करत नाही देवाचं खातो भावाचं खातो गावाचं खातो खाऊन खाऊन मातीत जातो माणूस कशानंच अजिबात त्याला महाराज प्रेम करणं असं शिल्लकच राहिलं नाही कोणाला थोडंसं असं प्रेमाने बोललेलं सुद्धा सहन होत नाही महाराज रात्रीच कीर्तनामध्ये मी एक जणाला म्हटलं अरे टाळ जरा असं तालात वाजव म्हटलं माझा टाळ चुकतो असं आश्चर्यकारक म्हटलं हो जरा मला वाटलं तसं तू माझ्या सपोर्ट आला म्हटलं हा तुमचा टाळ एवढ्यावर नाही थांबला ही तुमची माळ झाला म्हणला जाळ तुमचा ते परमार्थन ते हरी विठ्ठल इतकं प्रेम आहे आपलं महाराज तुकोबराय तर सांगतायत व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती कुत्रा व्हायची वेळ आली तरी त्यांच्या दारातला व्हावा जाऊ नये आणि येतो तर नुसतं टाळ चुकलं म्हणून तो टाळा नाही जरा तू जाऊ द्या आपल्याकडे काही शिल्लक नाही राहिलं महाराज प्रेम कोणावरच करत नाही माणूस कशावरच प्रेम करत नाही दुष्काळ आहे सगळीकडे एक लक्षात ठेवा या जगाच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी पैसे लागतात फक्त प्रेम करायला पैसे लागत नाही आणि तरीही माणूस प्रेम अजिबात करत नाही या सृष्टीमध्ये जर खऱ्या अर्थाने गुंफण कशाचे असेल आणि भगवंताने जर ही सृष्टी कशाने गुंफली असेल तर प्रेमरूपी धाग्याने गुंफलेली आहे तुमच्या आमच्या स्वार्थातून झालेली दुधाची आणि पाण्याची मैत्री आहे कोणालाही असं वाटतं 2 लिटरचं 4 लिटर व्हावं म्हणून त्याच्यामध्ये टाकलेलं पाणी आहे पण तुमच्या आमच्या स्वार्थातून तयार झालेली ही निसर्गातली मैत्री एवढी सुंदर आहे महाराज तो गवळी जेव्हा ते दूध एखाद्या दारात विकण्यासाठी घेऊन जातो तेव्हा त्या दुधाचा भाव त्या पाण्याला मिळतो आणि मग ते पाणी म्हणतं दुधाला मित्रा अरे भाग्य माझं आज तुझी संगत मिळाली फुकट वाया जाणारा मी मला माहीत नव्हतं मला हे मूल्य आहे तुझ्या संगतीत कळालं अरे 20 रुपये लिटर तूही आहे आणि 20 रुपये लिटर आज मीही आहे तुझ्यामुळं मला किंमत प्राप्त झाली ना आता तुझ्याशिवाय नाही राहणार आलंच जर संकट तर मी सहन करील तुला नाही याचा पोहोचू देणार सर्वस्व अर्पण करीन आजपासून फक्त तुझ्यासाठी मित्रा या जीवनाला मूल्य जर कशामुळे प्राप्त झालं असेल ना तर तुझ्या संगत पाहिलं असेल आपण त्या पाण्याने घेतलेली शपथ ते किती काटेकोरपणे पाळत ती माता जेव्हा ते पाणी त्या चुलीवर म्हणा गॅसवर ठेवते तसं तसं ते पाणी जळू लागतं आणि दुधाला म्हणतं काळजी नको करू मित्रा मी आहे ना चटके मी अगोदर सहन कर जसं जसं जाळ घालते जसं जसं गॅस वाढवते ती माता तसं तसं वाफेच्या रूपाने पाणी जळतं महाराज दुधाला जळू देत नाहीये
पण दुदई असं म्हणतं माझा मित्र जर माझ्यासाठी जळत असेल तर मी कसा हे उघड्या डोळ्याने पाहू. वरून पातेल्याच्या उडी घालतय उतू जाते आणि जाळ विझवण्याचा प्रयत्न करतय महाराज. कधी शिकेल माणूस, कधी शिकणार आहे? अरे कोणासाठी जगायचं नाही असं ठरवलंय का? त्या वाहनांच्या मागे लिहिलेलं असतं बुरी नजरवाले तेरा मोह काला. बरं झालं तसं घडत नाहीतर आपला देश वेस्ट इंडीज झाला असता. वेस्ट इंडीज नाही कळालं बऱ्याच. विठ्ठल 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 काय करायचं ठरवलंय आपण? प्रेम करा, प्रेम लाभे प्रेमळांना. हो, त्याग ही त्याची कसोटी आहे. प्रेमामध्ये स्वतःला काही स्थान नाही महाराज. भोगाला स्थान नाही आहे प्रेमात, त्यागाला स्थान आहे. त्याग करावा लागतो त्याला प्रेम म्हणतात. भोगासाठी कोणी म्हणतं सिर्फ तेरेली आहे, चुकीची गोष्ट आहे. नवीन लग्न झालेली एकमेकाला बघा तुम्ही, ते म्हणत असतात आता फक्त तुझ्यासाठी आहे. पाहणाऱ्या माणसाला वाटतो काय एकमेकासाठी येडे झाले वय. येडे झालेले नसतात, एकमेकाला येड्यात काढायचा कार्यक्रम चाललेला असतो. अरे मी लईच उघडं बोललो बरे. क्षमा सर विठ्ठल विठ्ठल. प्रेम करा पत्नीवर तरी करा ना राजा. हो सर्वस्व सोडून ते आपल्या दारी आले त्याच्यावर तरी प्रेम करावं. कुटुंबावर प्रेम करा, कुटुंब वत्सल व्हा. त्यांच्यावर एकमेकासाठी जगलं पाहिजे. कुटुंबासाठी देशासाठी काय जगली महाराज ही माणसं. आता माझ्याकडे वेळ राहिला नाही पण भगवंताने धावत यावं. प्रेम केलेलं जीवन भगवंताला खूप आवडतं. त्या भगवंताने आपलं सर्वस्व सोडून देऊन ती भूमिका निभवावी. जाता जाता एक प्रसंग सांगतो आणि सेवा समाप्त करणार आहे. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. विठोबा जगन्नाथपुरीत घडलेला प्रसंग आहे. प्रेम केल्याच्या नंतर भगवंताने ती भूमिका किती सुंदर वटवावी. त्या प्रेमाच्या बदल्यामध्ये त्याने केलेलं काम एक सत्य कथा आपल्याला सांगतो. संत कथा आहे. आजही आपण जर जगन्नाथपुरीला गेलात त्या मंदिरामध्ये ते झाडलोट करणारी मंडळी आहे ती ही कथा सांगते. एका वारकऱ्याने कर्ज घेतलं सावकाराकडून. कर्ज इमानीद्वारे परतही केलं परंतु सावकार परत ते पैसे मागू लागला. गरीब असल्या कारणानं पुन्हा देणं काही शक्य नव्हतं. पण कधी कोणाचा एक रुपया न बुडवणारा, कधी खोटं न बोलणारा हा वारकरी परत पैसे मागू लागल्याच्या नंतर खूप दुःखी झाला. जगन्नाथाकडे रोज जावं, प्रार्थना करावी. देवा अरे अनन्य भावाने सेवा करतो तरी माझ्याच भोवती असं का संकट यावं? परत पैसे देण्याची माझी ऐपत नाही. जमीन विकून सगळे पैसे परत दिले तरी हा माणूस परत मागतोय. शेवटी विनंती करून त्या सावकाराने काही ऐकलं नाही. कोर्टामध्ये लायसनधारी असल्यामुळे त्याच्यावर केस केली, दावा ठोकला.
शेवटी नोटीस आल्याच्या नंतर पुन्हाही ते वारकरी दादा जगन्नाथाच्या मंदिरात जातात, घळघळा अश्रू ढळतात. आता कोर्टात जावं लागणार आहे देवा, पैसे घेतानाही कोणाला लिहिलं नाही, देतानाही कोणाला नेलं नाही. आता विचारलं कोर्टाने तर काय सांगू देवा, आता तूच मागे पुढे उभं राहणार आहेस, तूच आमचं सर्व काही या ठिकाणी करता धरता आहेस. प्रार्थना केली, कोर्टामध्ये गेले, पुकार झाल्याच्या नंतर पिंजऱ्यात उभा राहिले. न्यायाधीशाने विचारलं, वारकरी दादा सावकाराचं कर्ज घेतलं? म्हटले हो हो साहेब घेतलं. का परत दिलं नाही? सगळं परत दिलं साहेब, एक रुपया ठेवला नाही, या जीवनात कधी कोणाचा रुपया बुडवला नाही, जमीन विकली आणि मी पैसे परत दिले, पण हा माणूस पुन्हा पैसे मागतो पुन्हा देण्याचे ऐपत नाही साहेब. तुम्ही सगळे पैसे दिले? म्हटले हो. मग सगळे पैसे दिले याचं कोणी साक्षीदार असेल ना? म्हटले हो हो, साक्षीदार होता ना माझा जगन्नाथ साक्षी होता. भावपूर्ण अंतकरणातून अंत शब्द निघून गेले, माझा जगन्नाथ साक्षी होता. न्यायाधीशाने सांगितलं, पुढच्या तारखेला येताना जगन्नाथाला घेऊन या. सुट्टी झाली. घरी आल्याच्या नंतर पुन्हा रडू लागले, देवा तुझंच नाव घेतो अखंडपणे, तेच मुखातून गेलं ना, आणि साक्षीदार घेऊन या म्हटले ते. आता कसं होणार आहे? तूच आमचं सगळं रक्षण पालन पोषण करणार आहेस. प्रार्थना केली, तो दिवस उजाडला, पुन्हा पिंजऱ्यात उभा राहिले. वारकरी दादा आणला का साक्षीदार? खाली पाहतायत, काय बोलावं, उत्तर द्यावं, एवढ्यात करड्या आवाज आला समोरच्या पिंजऱ्यातून, हो हो साक्षीदार जगन्नाथ तिथे उभा आहे. वारकरी दादाने तिकडे पाहिलं, डोक्याला मुंडास गुंडाळलेला, खांद्यावर कांबळी घेतलेली, हातात काठी आहे, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला माणूस उभा आहे पिंजऱ्यात. मी जगन्नाथ आहे, तुम्ही साक्षीदार या घटनेचे? हो मी साक्षीदार आहे. वारकरी दादाचं कर्ज? वारकरी दादाने सगळं हो माझ्यासमोर. म्हटले काही प्रूफ असेल ना? प्रूफ आहे, सावकाराच्या आत्ता 4 नंबरच्या अलमारीत 2 नंबरच्या कप्प्यामध्ये 11 नंबरचं रजिस्टर आहे, 63 नंबरच्या पेजवर पैसे दिलेले आळ केलेलं आहे. इतका ऍक्युरेट पुरावा, जस सुद्धा आश्चर्यचकित झाला, साक्षीदार असावा तर असा. शिपायांना आदेश दिला, आत्ताच्या आत्ता जा, हे सांगतायत साक्षीदार, ज्या पद्धतीने सांगतोय तसं दप्तर घेऊन या. सावकाराला घरी जायचे काही चान्स नव्हता, तिथं बसलं होते येऊन. शिपाई गेले, सांगितल्याप्रमाणे अलमारी उघडली, तसाच कप्पा, तेच रजिस्टर, त्या पेजसह आळ केलेल्यासह जजच्या समोर हजर दप्तर झालं. जजने पाहिलं, सगळे पैसे परत दिलेले, जसा साक्षीदार सांगतोय कपाटातलं रजिस्टर आहे, सावकाराच्या साक्ष देतोय जगन्नाथ. सगळी साक्ष इतकी इत्यंभूत आवडली, इतका राग आला त्या जजला, त्या सावकाराचा, सावकार बुवा चांगल्या माणसाला त्रास दिला, हेलपाटे हाणायला लावले, कोर्टाची पायरी चढायला लावली, एक साधा माणूस आहे म्हणून तुम्ही डबल पैसे मागितले, 2 वर्षाची सक्त मजुरी आणि 10,000 रुपयाचा दंड ठोठावला सावकार, शिक्षा झाली महाराज. सगळेजण ती आलेली माणसं आनंदित झाली, न्याय मिळाला म्हणून सगळे न्यायाच्या ह्याच्यात आहेत. सावकार दादा रडत रडत ओढत नेण्यात आलं, पण वारकरी दादा ढसढसा रडायला लागला. न्यायाधीशाने वारकऱ्याकडे पाहिलं, काय झालं वारकरी दादा, न्याय मिळाला ना? न्याय मिळून सुद्धा का रडताय? तुम्हाला तर या ठिकाणी तुमची बाजू मिळत, विजयी झाल्याचा आनंद व्हावा ना. वारकरी दादाने सांगितलं, साहेब आनंद झाला झालाही असता, पण पिंजऱ्यात उभा राहिलेलं कोण आहे माहितीये का तुम्हाला? या जगाचा नायक होता माझा पंढरीश परमात्मा, माझ्यासाठी जेलमध्ये आला, या कठड्यात उभा राहिला, त्या जगाच्या नायकाला माझ्यासाठी फाटक्या तुटक्या वेशात या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं ना, त्याचं दुःख आहे. खूप दुःखी आहे मी आज साहेब, माझ्यासाठी त्याला हे सगळं सहन करावं लागलं. त्या जजने सुद्धा त्या बोलण्याचा मागोवा घेतला, शिपाई पाठवले, तो माणूस कुठे शोधा म्हटला, सर्वत्र शोध घेतला महाराज, तो जगन्नाथ तिथं कोणालाही सापडला नाही, तो कोणाला सापडतही नाही, तो एखादाच वारकरी असतो ज्याच्यासाठी साक्षीदार होतो. गळगळा रडणारा वारकरी आहे आणि न्यायाधीश साहेब समोर उभे आहेत. वारकरी दादा आज निकाल तुमच्या केसचा नाही लागला, माझ्या जीवनाचा निकाल लागला. इथून पुढे मी आता कोणाचीच चाकरी करणार नाही, या जगाची चाकरी करणार नाही, जो भक्ताची चाकरी करतो त्याची चाकरी करणार आहे. राजीनामा लिहून दिला महाराजांनी, त्याचं मंदिर झाडण्याची सेवा स्वीकारली, त्या न्यायाधीशाचे वंशज आजही तिथे, आजही ते सांगतात आमच्या पूर्वजासाठी ही घटना घडली. आपल्याही जीवनामध्ये हा साक्षात्कार करण्यासाठी आणि हा अनुभव येण्यासाठी प्रमाणित केलेलं आहे संतांनी. हो या भक्ती केला पैसा.
भक्ति केला तैसा हो भक्ति केला ईश्वर बाबूजी ज्ञानराज बाबूजी ज्ञानेश्वर बाबूजी ज्ञानराज बाबूजी ज्ञानेश्वर बाबूजी बाबूजी संगतात की या भक्तीसाठी आणि भावासाठी प्रेमासाठी तो प्रीती पाहून खूप सर्व काही करतो इतका दयाळू आहे. अभंगाच्या शेवटच्या चरण तुका म्हणे दया म्हणता 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 हो तुका म्हणे दया 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 रोगाईचा द्याव्या बल्ली हो रोगाईचा द्याव्या बल्ली राम रोगाईचा द्याव्या बल्ली हे जाने बादात जाने जाली बादात जाने जाने जाली वादा दे वादा दे वादा दे जाने जाली
जाने जाली बादादे जाने जाली बादादे जाने जाली बादादे जाने 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 सेवा संपलेली आहे. चांगलं आहे ते सर्व संतांचं आहे, जे चुकलेलं असेल ते माझं मला परत द्या. पुनश्च एकदा श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी असणारे सर्व सेवेकरी, सर्वांच्या चरणी वंदन आहे. आमच्या माकुडे साहेबांच्या माध्यमातून आपणा सर्वांचं दर्शन झालं, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. एका चांगल्या कार्यक्रमाचा सहभाग घेता आला. गोड असे उपक्रम आहेत, गोड असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, आणि खऱ्या अर्थाने हाच दवाखाना खूप मोठा व्हावा, जेणेकरून सगळे पेशंटला इथं ॲडमिट होता यावं, मोठं हॉस्पिटल व्हावं, भगवंताचं खूप मोठं मंदिर व्हावं, असंच गुण्यागोविंदाने तुम्ही सर्वांनी एकत्रित यावं आणि हा सोहळा नेत्रदीपक होत राहावा, अशा प्रकारच्या माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तुकाराम 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 जय जय विठ्ठल जय जय बोलले कोरले माय वरले महाराज विचारे राधे राम ने ताने स्वरा पर तुम्हें सिद्ध गान देव तुकाराम 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 तुकाराम.